आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा वारंवार अवमान होत असल्याचा आरोप करत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये बंद पुकारण्यात आलाय. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी हा बंद पुकारलाय. या बंदमध्ये संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नाझीम, आज कसं वातावरण आहे पिंपरी चिंचवडमध्ये? बंदला कसा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये याचीच अनुमती येणार आहे, कारण आज पिंपरी चिंचवडमध्ये बंदचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आत्ता आपण पिंपरी मार्केटमध्ये आहोत, इथली सर्व मार्केट जी आहे या ठिकाणी बंद आहे. परंतु माझ्या मागं चित्र जर पाहिलं तर आपण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मात्र लगभग या ठिकाणी सुरू आहे, कारण कोणालाही त्रास होऊ नये असाच हेतू आजच्या या आंदोलनाचा आहे. विविध राजकीय पक्ष आणि शहरातील समविचारी सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये समावेश केलेला आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे. आत्ता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मारुती वापकर आहेत. काय एवढे आक्रमक झाला तुम्ही? महाराष्ट्राचे राज्यपाल श्री कोश्यारी, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात वारंवार सातत्याने त्यांचा आव्हानजनक वक्तव्य ते करतायत. आणि या संदर्भात विविध संघटनांनी छोटी मोठी आंदोलनं केलेली असताना, निवेदन केलेलं असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही, भारतीय जनता पक्षांच्या प्रवक्त्यावरती कुठलीही कारवाई करत नाहीत. म्हणून सर्व राजकीय पक्ष आणि 100 पेक्षा अधिक सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड बंदची हाक आम्ही आज दिलेली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजी महाराज दुपारी 12 वाजता या पिंपरी चौकामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. हा बंद शांततेत, सनसीर मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, कोणालाही जोर जबरदस्ती न करता स्वयंस्फूर्तीने करावा अशा प्रकारचे शहरवासियांना आमचं आव्हान आहे. तर कारवाई होत नाहीये, त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरवासी जे आहेत ते अशा पद्धतीनं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांनी सर्वांना आव्हान केलेलं आहे आणि शिवभक्त या बंदमध्ये सामील होतील असा देखील त्यांनी दावा केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.